नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वीजेसी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण पी एस आर ऑप्शनल म्हणजेच पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन त्याला आपण मराठीमध्ये राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध असं म्हणतो तर या वैकल्पिक विषयाच्या सिलेबसचं मायक्रो ॲनालिसिस आपण पाहतोय हा पार्ट नंबर दोन आहे पार्ट नंबर एक जर का पाहिला नसेल तर तुम्ही तो पहा पार्ट नंबर एकमध्ये आपण पी एस आर ऑप्शनलच्या पेपर एकचे जे दोन भाग आहेत भाग ए आणि भाग बी याचं सिलॅबसचं मायक्रो अॅनालिसिस आणि जे रेफरन्स बुक आहेत किंवा एन सी आय टीची कोणती पुस्तकं वाचायला पाहिजेत किंवा वाय सी एम ओची कोणती पुस्तकं वाचायला पाहिजेत आणि इग्नूची कोणती पुस्तकं वाचायला पाहिजेत याचं आपण त्याच्यामध्ये डिस्कशन केलेलं आहे पार्ट एक जर का तुम्ही पाहिला नसेल तर तो पार्ट एक पहा त्याच्यामध्ये आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या पी एस आयसाठी महत्त्वाच्या आहेत पर्टिक्युलर आपण आज आपण पी एस आरचा पेपर दोन जो आहे त्याचा सब्जेक्ट कोड आहे किंवा विषय सांकेतांक आहे एक हजार पन्नास तर या पेपर दोनबद्दल बद्दल बोलणार आहोत पेपर दोनचे सुद्धा दोन घटक आहेत पहिला घटक आहे तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र म्हणजे कम्पॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस अँड इंटरनॅशनल रिलेशन हा भाग ए आहे आणि भाग बी मध्ये भारत आणि जग इंडिया अँड द वर्ल्ड हा हे दोन भागाचा दोन भागाचा आज आपण विश्लेषण पाहणार आहोत याशिवाय अजून एक तुम्हाला मला सूचना द्यायची आहे जर का तुम्हाला पी एस ऑप्शनल किंवा ऑप्शनलच्या जे सदोतीस पेपर एम पी एसीने डिक्लेअर केलेलं आहेत तर त्याचं जर का प्रश्नपत्रिकेची रचना माहीत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका व्हिडिओ सिरीजची लिंक दिलेली आहे तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या व्हिडिओ सिरीजच्या लिंकवरती क्लिक करा आणि जे सहा व्हिडिओज आहेत की जे मेन्समधले जे नऊ पेपर आहेत तर त्याची माहिती देतात तर ते व्हिडिओ न विसरता पहा आणि मग नंतर हा व्हिडिओ पहा ओके आज लक्षात आज आपण पर्टिक्युलर पेपर दोनबद्दल बोलणार आहोत पी एस आर ऑप्शनल चला सुरुवात करूया पेपर दोन सुद्धा अडीचशेच गुणांना आहे याच्यामध्ये सुद्धा आठच प्रश्न आहेत त्याच्यामधले तुम्हाला पाच लिहायचे आहेत भाग ए एमधला पहिला प्रश्न आणि भाग बी मधला पाचवा म्हणजे भाग बी मधला पहिला प्रश्न कंपल्सरी आहे आणि नंतर राहिलेले जे तीन प्रश्न आहेत तर त्या तुम्हाला दोन्हीतनं एक एक आणि एक प्रश्न तुम्ही कुठूनही लिहू शकता असे तुम्हाला पाच प्रश्न लिहायचे आहेत अडीचशे मार्कांसाठी म्हणजे जवळजवळ एक प्रश्न तुम्हाला पन्नास मार्कांसाठी लिहायचा आहे आता याच्यातले जे अभ्यास घटक आहेत पहिल्यांदा आपण भाग ए बद्दल पाहूया भाग ए बद्दल यू पी एस सीने म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने आत्तापर्यंत सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की पेपर दोन बद्दल जे आहेत तर यू पी एस सीने गेल्या दहा वर्षाचा अभ्यास करता चारशे चौदा एवढे प्रश्न विचारलेले आहेत ओके okay? म्हणजे हा जो अॅक्युरेट डाटा आहे म्हणजे हे न सब डिवाइड करता चारशे चौदा प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यातल्या पेपरचं नाव जे आहे तर या पेपरचं नाव आहे तुलनात्मक तुलना राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध त्याच्यातल्या भाग ए वरती भाग ए वरती आयोगाने दोनशे सॉरी एकशे बावन्न एवढे प्रश्न विचारलेले आहेत समजलं आलं लक्षात सॉरी टोटल दोनशे त्र्याऐंशी प्रश्न विचारलेले आहेत भाग ए वरती एकशे बावन्न प्रश्न विचारलेले आहेत भाग एचं नाव आहे तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र म्हणजेच कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अॅनालिसिस आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स आता आपण याच्यामध्ये जे अकरा उपघटक आहेत किंवा अकरा अभ्यास घटक आहेत तर ते आपण वन बाय वन पाहूया आणि त्याचं थोडक्यात विश्लेषण जे आहे तर मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो सगळ्यांनीच आता मेन्सचा अभ्यास करायला सुरुवात केली असेल गेले दोन वर्ष झालं तुम्ही ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करत आहे तुम्हाला पी एस आर ऑप्शनल सब्जेक्टची थोडीशी आयडिया आली असेल पेपर दोन जो आहे तर तो थोडा डायमेन्शनल आहे कारण याच्यामध्ये करंट ओरिएंटेड डाटा खूप आहे भाग बी मध्ये ज्यावेळेस तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करायचा त्याच्यामध्ये पर्टिक्युलर तुम्हाला भारताची फॉरेन पॉलिसी म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण त्याच्यामध्ये तुम्हाला भारत आणि भारताचे जे इतर देशांबरोबरचे संबंध आहेत तर त्याचा तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यास करायचा असतो थोडासा डायनामिक पार्ट आहे हा परंतु जर का तुम्हाला हा एकदा पार्ट समजला तर मात्र तुम्ही याच्यातले किंग आहात आता लक्षात समजलं वन बाय वन सुरुवात करूया आता पेपर दोन मधला भाग ए मधला पहिला अभ्यास घटक आहे तुलनात्मक राज्यशास्त्र दॅट इज कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स त्याच्यामुळे तुम्हाला काय काय अभ्यास करायचं आहे तुलनात्मक राज्यशास्त्राचं स्वरूप मुख्य दृष्टिकोन राजकीय आर... राजकीय अर्थशास्त्र राजकीय समाजशास्त्र परिप्रेक्ष आणि तुलनात्मक पद्धतीच्या मर्यादा याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुलनात्मक राज्यशास्त्र समजलं पाहिजे आता तुलनात्मक राज्यशास्त्र म्हणजे काय दोन व्यवस्थांची तुलना करणं म्हणजे उदाहरणार्थ अध्यक्षीय लोकशाही आणि सॉरी हां पार्लमेंटरी डेमोक्रसी आणि प्रेसिडेन्शियल डेमोक्रसी म्हणजे अध्यक्षीय लोकशाही आणि संसदीय लोकशाही याची तुलना करायची याच्या याला आपण काय म्हणतो तुलनात्मक राज्यशास्त्र मग त्याचं स्वरूप कसं आहे त्याच्यातले महत्त्वाचे जे दृष्टिकोन आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये राजकीय अर्थशास्त्र असेल राजकीय समाजशास्त्र असेल हे जे महत्त्वाचे दोन तुलनात्मक दृष्टिकोन आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्याच्यावरच्या वेगवेगळ्या मर्यादांचा याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर अभ्यास करायचा आहे ह्या जो अभ्यास वा घटक आहे याच्यावरती तुम्हाला वाचावं कमी लागणार आहे आणि ते वाचलेलं मोठ्या प्रमाणात आत्मसात करून त्याच्यावरती तुम्हाला लिहिण्याची स्टाईल किंवा लिहिण्याची शैली तुम्हाला डेव्हलप करावी लागणार आहे ह्या पहिल्या घटकावरती गेल्या दहा वर्षामध्ये सीने फक्त आठ एवढे प्रश्न विचारले आहेत प्रश्नांची संख्या जरी कमी असली तरी हा जो टॉपिक आहे घटक आहे जरा तो समजायला तुलनेनं थोडासा अवघड आहे परंतु मी सांगितलं सांगितल्याप्रमाणे जर का तुम्हाला एकदा अभ्यास घटक समजला तर यू आर द किंग इन दिस टॉपिक ओके okay, इट समजला पुढचा पॉईंट जाऊया आता तुलनात्मक परिप्रेक्षामधील राज्य म्हणजे त्याला काय म्हणायचं स्टेट इन कंपॅरेटिव्ह परस्पेक्टिव्ह म्हणजे तुलनात्मक परिप्रेक्षात राज्य कुठं आहे किंवा राज्याचा अभ्यास कसा करता येईल तर राज्य भांडवलवादी म्हणून राज्य समाजवादी म्हणून आणि भांडवलवादी आणि समाजवादी अर्थशास्त्रातील राज्यांची वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यवस्थेमध्ये भांडवलशाही असते तर त्याच्यामध्ये राज्याचा रोल काय असतो किंवा राज्याची भूमिका काय असते किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेत राज्याची भूमिका काय असते म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर भारतात मिश्र अर्थव्यवस्था आपण स्वीकारलेली आहे तर त्याच्यामध्ये राज्याचा रोल काय आहे किंवा राज्य म्हणजे इथं तुम्हाला कसं राज्यामध्ये पर्टिक्युलर एक देश ओके okay, ज्यावेळेस इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करतो तर राज्य म्हणजे एखादं राज्य नसतं राज्य म्हणजे महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश असं नसतं इंटरनॅशनल रिलेशनचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता तर राज्य म्हणजे पर्टिक्युलर एका देशाचा तुम्हाला अभ्यास करायचा असतो तुम्हाला उदाहरण देतो भारतात आहे मिश्र व्यवस्था ओके okay? तर त्या मिश्र व्यवस्थेत राज्य काय करतं किंवा आपला आपलं केंद्र किंवा सॉरी देश काय करतो तर प्रत्येक घटकांच्या मागण्या लक्षात घेऊन तसं उत्पादन केलं जातं कोणावरतीही अन्याय अत्याचार होणार नाही याची दक्षता घेतली जाते आता जिथं भांडवलवादी व्यवस्था असेल तर त्याच्यामध्ये राज्य काय करतं तर, तर, तर जास्तीत जास्त नफा कमवण्याचा प्रयत्न करतं म्हणजे भांडवलवादी लोकांचा जो दृष्टिकोन आहे तर तो जपण्याचा प्रयत्न राज्य करत असतो आणि समाजवादी व्यवस्थ व्यवस्थेमध्ये सामाजिक घटकांचा किंवा समाजातील घटकांचा जास्त मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जातो हे थोडक्यात तुम्हाला वरवरचं सांगायचं झालं काय मी सायंटिफिक सांगत नाही या ना वर 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 तर तुम्ही म्हणताल असं पुस्तकात वेगळं असू शकतं जर का वरवरचं तुम्हाला मी समजायसाठी सांगतोय तर राज्यांची वैशिष्ट्य आणि बदलतं स्वरूप याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि प्रगत औद्योगिक विकसनशील समाज ओके म्हणजे ॲडव्हान्स अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपिंग सोसायटीज याच्याबद्दल तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे याच्याबद्दल आयोगाने गेल्या दहा वर्षामध्ये यू पी एस सीने फक्त आठ प्रश्न विचारलेले आहेत ओके okay? आणि लक्षात हा झाला दुसरा घटक तिसरा घटक आहे प्रतिनिधित्व आणि सहभागाचं राजकारण म्हणजे पॉलिटिक्स ऑफ रिज रिप्रेझेंटेशन अँड पार्टिसिपेशन म्हणजे प्रतिनिधित्व आणि तुमचा सहभाग याचा अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये राजकीय पक्ष येतात प्रगत औद्योगिक व विकसनशील समाजातील दबावगट येतात दॅट इज प्रेशर ग्रुप येतात आणि सामाजिक चळवळी म्हणजे ज्या सोशल मुवमेंट्स आहेत त्याचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे म्हणजे राजकीय पक्ष लोकांच्या हितसंबंधाचं एकत्रीकरण करतो त्याला आकार देतो आणि तो प्रत्यक्षात उतरण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं जे आपले मोठो आहेत त्याच्यातनं जे आपले टार्गेट्स आहेत त्याच्यातनं जे आपले गोल आहेत तर ते राजकीय पक्ष साध्य करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे लोकांच्या हितसंबंधाचं व्यवस्थितपणे एकत्रित करून त्याच्यावरती काम करून त्याची इम्फोर्समेंट किंवा त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम राजकीय पक्षांचं असतं तर गर� असा सगळा अभ्यास तुम्हाला तुलनात्मक राजकीय विश्लेषणामध्ये करायचा आहे त्याच्यामध्ये दबावगट प्रेशर ग्रुप कसं काम करतात प्रत्येक लोकशाही व्यवस्थेमध्ये दबावगाटांची भूमिका अन्नोन्य साधारण महत्त्वाची असते म्हणजे गव्हर्नमेंटने काय करावं आणि काय करू नये हे जर का गव्हर्नमेंट ठरवत असलं तर त्याच्यावरती इनडायरेक्टली कंट्रोल जो असतो किंवा इनडायरेक्टली नियंत्रण जे असतं तर ते प्रेशर ग्रुपचं असतं त्याच्यामुळे कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये दबाव गटांची भूमिका निर्णायक असते अत्यंत महत्त्वाची असते समजलं आलं लक्षात याच्या याच्यानंतरचा पार्ट आहे सामाजिक चळवळी सोशल मुवमेंट्स वेगवेगळ्या सामाजिक चळवळी कशा उभा राहतात मी एक आपल्या यूट्यूब चॅनलवरती जनआंदोलन आणि मोर्चे हा जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नवीसर पहा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सामाजिक विद्यार्थ्यांच्या चळवळी असतील महाराष्ट्रात उभा राहिलेलं मराठा आंदोलन असेल किंवा वेगवेगळ्या वेगवेगळ्या राज्यातल्या भारतातल्या वेगवेगळ्या चळवळी असतील किंवा ज्या सामाजिक चळवळी असतील या चलु, चळ चलु, चळवळींचा उदय उगम डेव्हलपमेंट आणि त्याचा अंतिम किंवा त्याचा निष्कर्ष काय निघतो तर याचा तुम्हाला तिथं अभ्यास करायचा आहे याच्यावरती आयोगाने आत्तापर्यंत अठरा प्रश्न विचारलेले आहेत आणि ही संख्या सुद्धा खूप जास्त आहे आणि हे जे अभ्यास घटक आहेत तर हे आपल्या दररोजच्या वाचण्यातले लिहिण्यातले किंवा पाहण्यातले अभ्यास घटक आहेत आलं लक्षात समजलं चौथा अभ्यास घटक आहे तर तो जागतिकीकरण दॅट इज गुल आठवाजा घटक आहे तर याच्यामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची उत्क्रांती त्याच्यामध्ये आपल्याला ब्रिटनमुळे ते जागतिक व्यापार संघटना समाजवादी अर्थशास्त्र आणि सी एम ए दॅट इज परस्पर आर्थिक सहाय्यता त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो काउन्सिल फॉर म्युच्युअल इकॉनॉमिक असिस्टन्स तर त्याच्यामध्ये आपल्याला ब्रिटन उडते जागतिक व्यापार संघटना समाजवादी अर्थशास्त्र त्याच्यानंतर नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची आणि तिसऱ्या जगाची मागणी जागतिकीकरण आणि जागतिक अर्थव्यवस्था तर याचा त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे या आठव्या घटकावरती गेल्या दहा वर्षामध्ये यू पी एस सीने नऊ एवढे प्रश्न विचारलेले आहेत आता हा जो घन क घटक आहे तर याचा थोडा अभ्यास आपण पेपर एकमध्ये सुद्धा केलेला आहे नंतर जो नववा घटक आहे तर त्या नवव्या घटकात आपल्याला संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्स अपेक्षित भूमिका आणि प्रत्यक्ष नोंद विशेषकृत संयुक्त राष्ट्र अभिकरणे ध्येय व कार्य आणि संयुक्त राष्ट्र सुधारण्याची गरज म्हणजे हे युनायटेड नेशन जे आहे तर याचा रोल आणि ॲक्च्युअल रेकॉर्ड त्याच्या ज्या वेगवेगळ्या बत्तीस स्पेशलाइज्ड एजन्सी आहेत म्हणजे वेगवेगळ्या संस्था आहेत आता युनायटेड नेशनची युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम युनायटेड नेशन इन्वॉयमेंट प्रोग्रॅम ह्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत तर या संस्थांचा आपल्याला तिथं अभ्यास करायचा आहे आणि युनायटेड नेशनमध्ये रिफॉर्म किंवा सुधारणा करण्याची गरज आहे का आहे का तर ती कशी आहे तर याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे या युनायटेड नेशनच्या पर्टिक्युलर टॉपिकवरती आयोगाने आत्तापर्यंत अकरा एवढे प्रश्न विचारलेले आहेत ही सुद्धा संख्या त्या मानानं थोडीशी कमीच आहे त्याच्यामध्ये नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जो दहावा घटक आहे लक्षात ठेवा हा जो घटक आहे ना इथं जाग जागतिक राजकारणाचे प्रादेशिकीकरण हा ॲक्च्युअल दहावा घटक आहे आणि हा जो आहे तर तो अकरावा घटक आहे दहाव्या घटकामध्ये आपल्याला जागतिक राजकारणाचं प्रादेशिकरण म्हणजे काय आपल्याला ज्या वेगवेगळ्या प्रादेशिक संघटना निर्माण झाल्यात त्याच्यामध्ये युरोपियन युनियन असेल आशियन असेल आपेक असेल आर्क असेल आणि नाफ्टा असेल तर या प्रादेशिक संघटनामुळं जगाचा राजकारणाचा जो बायपॉलॉरिटी किंवा युनिपॉलॉरिटी होती तर ती कशी ढळली किंवा कशी कमी झाली तर याच्याबद्दल अभ्यास करायचा आपल्याला म्हणजे त्या आप पर्टिक्युलर त्या संघटनांचा अभ्यास करायचा आहे आणि त्या संघटनांचा अभ्यास करताना भारत त्याच्यावरती मध्यवर्ती भूमिकेत असेल किंवा भारताच्या अप्रोचने भारताच्या दृष्टिकोनाने भारताच्या बाजूने त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे याच्यावरती आयोगाने आत्तापर्यंत बारा एवढे प्रश्न विचारलेले आहेत आता ह्या ज्या इंटरनॅशनल किंवा प्रादेशिक किंवा रिजनल काही संस्था आहेत किंवा संघटना आहेत ह्या आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेळी याचा अभ्यास केलेलाच आहे परंतु याचा थोडासा डिटेलमध्ये किंवा डीपमध्ये इथं अभ्यास करणं गरजेचं आहे एखादी संस्था निर्माण करी झाली त्याचे वेगवेगळे ॲग्रीमेंट्स असतील किंवा वेगवेगळे करार असतील ते कसे झाले ती कोणत्या क्षेत्रात काम करते भारताचा त्याच्यामध्ये रोल काय आहे तर या सर्व घटनागाडाबळूनचा त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे अकरावा जो घटक आहे तर तो आहे समकालीन जागतिक चिंता विषय म्हणजे कंटेम्पररी गो ग्लोबल कन्सर्न्स त्याच्यामध्ये डेमोक्रेसी आहे ह्युमन राईट्स आहे इन्व्हॉर्मेंट आहे जेंडर जस्टिस आहे टेररिझम आहे आणि न्यूक्लिअर पोरॉलिबरेशन आहे आण्विक वृद्धी आहे आता आता बघा हे जे समकालीन विषय जे आहेत तर हे विषय कसे आहेत हे चिंतेचे विषय आहेत म्हणजे बऱ्याचशा देशामध्ये लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे मानवी हक्काचं मोठ्या प्रमाणावरती उल्लंघन होतंय पर्यावरणाचा राहास व्हायला लागलेला आहे लिंगभेद जो आहे तर तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे दहशतवाद ही सर्वच देशांसमोरची मोठी आवासून उभा राहिलेली समस्या आहे आणि वृद्धी म्हणजे न्यूक्लियर प्रॉलिबिलेशन याला आळा घालणं सुद्धा गरजेचं आहे तर हे नक्की गोष्टी घडतायत कशा तर याचा आपल्याला अकराव्या घटकामध्ये अभ्यास करायचा आहे आणि या अकराव्या घटकावरती आयोगाने गेल्या वीस दहा वर्षामध्ये वीस एवढे प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे पेपर दोनमधला भाग एकमधला हा जो घटक आहे तर याच्यामध्ये आयोगाने अतिशय जास्त प्रश्न विचारलेले आहेत हे आलं लक्षात समजलं तर या घ या ज्या गोष्टी आहेत तर हे अकरा घटक तुम्हाला अभ्यास करायचे आहेत हा झाला पेपर दोनमधला भाग ए आता मी काय करतो अगोदर आपण पार्ट एमध्ये कसं केलं होतं की भाग ए आणि त्याच्यातले लगेच रेफरन्स बुक आपण सांगितले होते आता आपण भाग बी पण लगेच कंप्लीट करू आणि मग तुम्हाला रेफरन्स बुक सांगतो म्हणजे ते थोडंसं कनेक्शन तुम्हाला लावता येईल लक्षात भाग पी बी पाहूया भाग बी जो आहे तर हा पूर्णपणे आय आर आहे इंटरनॅशनल रिलेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला भारत आणि जग म्हणजे भारताचा शेजारील राष्ट्रांबरोबरचा संबंध त्याला आपण सरळ सरळ म्हणायचं झालं तर इंडियाज पर इंडियाज फॉरेन पॉलिसी ह्या अभ्यास करायचं आहे याच्यामध्ये टोटल आठ अभ्यास घटक आहेत आणि सीने म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने या आठ घटकावरती मिळून एकशे एकतीस एवढे प्रश्न विचारलेले आहेत आता हा जो घटक आहे तर मी तुला तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे थोडासा डायनामिक घटक आहे म्हणजे बदलणार आहे याच्या सीमा नेहमी बदलत असतात म्हणजे भारत आणि पाकिस्तानचे जसे स्वातंत्र्यानंतर संबंध होते तर तसे संबंध आत्ता राहिलेले आहेत का, आहे। का तर त्याच्यामध्ये खूप चेंजेस झालेले आहेत तर याच बदलांचा अभ्यास पर्टिक्युलर आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे याच्यातले जे आठ अभ्यास घटक आहेत तर त्या आठ अभ्यास घटकाबद्दल आता आपण वन बाय वन विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया पहिला अभ्यास घटक आहे आपला भारतीय परराष्ट्र धोरण म्हणजे इंडियाज फॉरेन पॉलिसी त्याच्यामध्ये परराष्ट्र धोरणाचे निर्धारक धोरण निश्चितीच्या संस्था सातत्य व बदल म्हणजे डिटर्मिनंट्स ऑफ फॉरेन पॉलिसी द इन्स्टिट्युशन्स ऑफ पॉलिसी मेकिंग आणि कंटिन्युटी अँड चेंजेस म्हणजे भर भारताचं परराष्ट्र धोरण म्हणजे भारताचे भारता इतर देशाबरोबरचे संबंध जे आहेत तर त्या संबंधाची संस्था एक निर्मिती करत असते तर त्या संस्था कोणत्या काय आहेत त्याच्यामध्ये बदल कसे होत गेले त्याच्यामध्ये सातत्य कसं आहे परराष्ट्र धोरण ठरवणारे कोई कोणते घटक आहेत तर याचा तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे म्हणजे जे आपलं मिनिस्ट्री ऑफ फॉरेन पॉलिसी मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स आहे म्हणजे परराष्ट्र मंत्रालय जे आहे तर हे जे मंत्रालय आहे तर हे भारताच्या फॉरेन पॉलिसीमध्ये खूप चांगल्या प्रमाणात काम करत असतं काही थिंक टँक असतात आता थिंक टँक म्हणजे काय जे वेगवेगळे ब्युर ब्युरोक्रॅट्स असतात किंवा जे वेगवेगळे तज्ज्ञ लोक असतात तर ते एकत्रित येऊन पॉलिसी तयार करण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना थिंक टँक म्हणतात आता थिंक टँक मन मंत्रिमंडळात असू शकतात का तर नक्कीच थिंक थिंक टँक मंत्रिमंडळात सुद्धा असू शकतात आणि थिंक टँक मंत्रिमंडळाच्या बाहेर सुद्धा असू शकतात ओके म्हणजे जे सचिव दरचे लोक आहेत तर यांचा जर काही गट तयार केला तर त्याला आपण म्हणतो इंटर गव्हर्नमेंट थिंक टँक आणि जर का जे लोक रिटायर झालेले आहेत त्यांनी गव्हर्नमेंटच्या बाहेर राहून एखादा विचार विमर्श करणारा ग्रुप तयार केला तर त्याला आपण म्हणतो आउट ऑफ गव्हर्नमेंट थिंक टँक असे दोन प्रकार थिंक टँकचे असू शकतात वरवरचे तर या पहिल्या टॉपिकवरती आयोगाने आत्तापर्यंत तेवीस प्रश्न विचारलेले आहेत प्रश्नांची संख्या सुद्धा जास्त आहे त्याच्यामुळं भारताच्या परराष्ट्र धोरणाचा तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करावा लागणार आहे त्याच्यानंतर दुसरा जो अभ्यास घटक आहे आपला तर तो आहे विविध टप्प्यांवरील असंलग्नता चळवळीतील भारताचं योगदान आणि सध्याची भूमिका त्याच्यामध्ये इंडियाज कॉन्ट्रीब्युशन टू द नॉन अलाइनमेंट मुवमेंट डिफरंट फेजेस आणि करंट रोल तुम्हाला माहितीचं आहे की भारतात भारताचा जो नॉन अलाइनमेंट मुवमेंट आहे तर त्याच्यामध्ये भारताचा रोल जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे आणि हा रोल पंडित जवाहरलाल नेहरूंचा खूप महत्त्वाचा आहे कारण त्यांनीच कोणत्याही गटात सहभागी न होता नॉन अलाइंड म्हणजे असंलग्न राहण्याचा प्रयत्न केला आणि आपण अगदी एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजे पंच्याहत्तर वर्ष झाली प्लस आपण ती पॉलिसी फॉलो करत आहोत तर त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या फेज आहेत म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून एकोणीसशे सत्तरपर्यंत एकोणीसशे सत्तरपासून दोन हजारपर्यंत आणि दोन हजारपासून दोन हजार चोवीसपर्यंत था था जर का वरवर त्याच्यात तीन फेज पाहिजे झालं तर या तीन फेजमध्ये भारताचे फेज नॉन आर्लमेंट मुवमेंट कशी कशी बदलत गेली आणि भारताचा त्याच्यामध्ये रोल कसा कसा राहिला किंवा सध्या भारताचा रोल कसा कसा आहे तर याचा त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे या अभ्यास घटकावरती आत्तापर्यंत फक्त पाच प्रश्न विचारलेले आहेत परंतु हा अभ्यास घटक जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे समजलं आलं लक्षात त्याच्यानंतर तिसरा जो अभ्यास घटक आहे तर तिसरा अभ्यास घटक आहे भारत आणि दक्षिण आशिया इंडिया अँड साऊथ आशिया म्हणजे जे साऊथ आशियातले म्हणजे भारतापासून जे साऊथ आशिया इन देश आहेत तर पर्टिक्युलर आपल्याला याचा त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी अ ब क आणि ड दिलेला आहे प्रादेशिक सहकार त्याच्यामध्ये सार्क नावाची संघटना येते ओके तर त्याच्यामध्ये मागील कामगिरी आणि पुढील बहुतव्य म्हणजे पर्टिक्युलर आपल्याला सार्कबद्दल अभ्यास करायचा आहे रिजनल कॉपरेशनबद्दल बद्दल सार्कबद्दल पास्ट परफॉर्मन्स per अँड फ्युचर प्रॉस्पेक्ट्स तुम्हाला माहिती आहे की सार्कच्या आत्तापर्यंत अठरा सभा झाल्या एकोणीसावी सभा इस्लामाबाद पाकिस्तानला होणार होती परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याच्यावरती बहिष्कार टाकला त्यावेळेसपासून सार्कची सभा झाली नाही आहेत ओके okay? पाकिस्तानच्या सहभागामुळं सार्कमध्ये काही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत त्याच्यामुळं सार्क सार्कची बदललेली भूमिका भारताचं महत्त्व किंवा भारताच्या दृष्टिकोनातून सार्कचं महत्त्व हे आपल्याला तिथं डिस्कस करायचं आहे मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून दक्षिण आशिया आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे भारताचे लुकीस्ट धोरण पहिल्यांदा लुक इष्ट होतं नंतर ऍक्ट इस्ट झालं म्हणजे पूर्वेकडं पहा ते पूर्वेकडं पाहून कृती करा हे नरसिंहराव ते नरेंद्र मोदी हे धोरण कसं बदलत गेलं तर याचा तिथं आपल्याला अभ्यास करायचा आहे याच्यानंतर भारत प्रादेशिक सहकार्यातील अडथळे नरीच्या पाण्याचे विवाद म्हणजे भारत आणि नेपाळमधला काली नरीच्या पाण्यावरून झालेला विवाद सर्वश्रुत आहे तुम्ही याच्याबद्दल वाचलं आहे पाहिलं आहे आणि ऐकलं आहे तर अशा पद्धतीनं आपल्या वेगवेगळे जे शेजारीचे देश आहेत साऊथमधले तर त्याचा आपल्याला तिथं जाऊन अभ्यास करायचा आहे याशिवाय बॉर्डर डिस्प्यूट आहेत मानव म्हणजे ह्युमन कॉन्फ्लिक्ट किंवा इतर कॉन्फ्लिक्ट आहेत इन्सर्जन्सीस आहेत आणि सीमावाद आहे बॉर्डर डिस्प्यूट आहे, आहे, आहे। तर याचा तुम्हाला अभ्यास तिथं करायचा आहे हा जो तिसरा अभ्यास घटक आहे तर गेल्या दहा वर्षामध्ये युपीसीने याच्यावरती चोवीस आणि ही जी प्रश्नांची संख्या आहे तर ती खूप जास्त आहे त्याच्यामुळे भारताचा अभ्यास करताना भारत आणि दक्षिण आशियाई देश किंवा दक्षिण आशियातले देश याचा व्यवस्थितपणे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे समजलं आणि लक्षात पुढे जाऊया चौथा जो घटक आहे तर चौथ्या चौथ्या घटकाचं नाव आहे भारत आणि दक्षिण विश्व ओके त्याच्यामध्ये आपल्याला आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका यांच्याशी संबंध त्याच्यामध्ये एन आय ई ओ ही जे सं ही जी संघटना आहे तर त्याचा मागणी व जागतिक व्यापार संघटनेतील वाटाघाटीतील नेतृत्वाची भूमिका याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि याच्यावरती तेरा एवढे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत पाचवा जो अभ्यास घटक आहे तर त्या पाचव्या अभ्यास घटक आपल्याला भारत आणि सत्तेची जागतिक केंद्र एस ए युनायटेड सॉरी युरोपियन युनियन जपान चीन आणि रशिया याचा आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास आप करायचा आहे याच्यावरती पाचव्या घटकावरती आयोगाने आत्तापर्यंत एक वीस प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे पर्टिक्युलर भारत आणि अमेरिका भारत आणि युरोपियन युनियन भारत आणि चीन भारत आणि जपान आणि भारत आणि रशिया पर्टिक्युलर त्या देशाच्या फॉरेन पॉलिसीवरती आपल्याला अभ्यास आप करायचा आहे याचे एक नोट्स आपण बनवलेले आहे जर का कोणाला नोट्स हवे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट काढा ती नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन ओके okay, याच्यावरती आयोगाने आत्तापर्यंत एक वीस एवढे प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे पाच देशावरती आयोगाने एक वीस प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामुळे या पाच देशांचा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पाच देशांबरोबरचे जे आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक जे संबंध आहेत तर ते संबंधसुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे किंवा ते माहीत असायलाच पाहिजेत म्हणजे भारत सॉरी रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध सुरू आहे तर पापाने वॉर रुकवा द्या सॉरी तर हे जर का तुम्हाला रशियाचं आणि भारताचं रिलेशन संबंध माहीत असतील तर भारताची रशिया सॉरी रशिया भारताची रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धातली भूमिका सुद्धा लगेच लक्षात येईल आणि लक्षात म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला काय सांगायचं आहे मला हे लक्षात आलंच असेल ओके सहावा जो अभ्यास घटक आहे तर तो सहावा अभ्यास घटक आहे भारत आणि संयुक्त राष्ट्र प्रणाली म्हणजे इकडं आपण पेपर एमध्ये आपण फक्त युनायटेड नेशन पाहिलं ओके okay, भाग मध्ये तर भाग बी मध्ये युनायटेड नेशन तर आपण पाहिजेच आहे त्याच्याबरोबर भारत पाहिजे आहे ओके त्याच्यामध्ये आपल्याला संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रस्तावनेच्या प्रयत्नातील भारताची भूमिका आणि सुरक्षा परिषदेमध्ये कायम झाल्याची मागणी म्हणजे जी युनायटेड नेशन जी सिक्युरिटी काउन्सिल आहे तर त्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाच परमनंट मेंबर आहेत भारताची खूप दिवसापासूनची मागणी आहे की सिक्युरिटी काउन्सिलमध्ये किंवा सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमचं स्थान द्या ओके परंतु बरेचसे लोक म्हणजे चीनसारखे नालायक देश आपल्याला विरोध करत आहेत ओके त्याच्यामुळे भारताला आजपर्यंत म्हणजे गेली पंच्याहत्तर वर्ष झाली ही मागणी चालू आहे परंतु भारताला काय त्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट मेंबर किंवा सदस्यत्व मिळालेलं नाही आहे तर मग पण परंतु युनायटेड नेशनची जी पीस किपिंग फोर्स आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग देशात युद्ध चालू असतील किंवा काही आपत्त्या आल्या असतील तर वेगवेगळे वेग देश युनायटेड नेशनचा पीस किव किम पीस किपिंग फोर्समध्ये आपली आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स पाठवत असतं म्हणजे थोडी थोडी लोकं तिकडे पाठवत असतं तर या पीस किपिंग फोर्समध्ये भारताच्या आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सचा रोल काय राहिलेला आहे याचा आपल्याला तिकडं थोडक्यात अभ्यास करायचा आहे तर या पर्टिक्युलर घटकावरती आयोगाने बारा एवढे प्रश्न विचारलेले आहेत ही सुद्धा संख्या त्या मानाने जास्त आहे तर या घटकाचा आपल्याला तिथं अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर सातवा जो घटक आहे तर सातवा घटक आहे भारत आणि अनेविक प्रश्न बदलते दृष्टिकोन आणि धोरण इंडिया अँड द न्यूक्लिअर क्वेश्चन चेंजिंग परसेप परसेप्शन्स अँड पॉलिसी म्हणजे आता जगातले म्हणजे बघा आता जर का ते महायुद्ध व्हायचं झालं मी म्हणतो ते होणारच नाही ते का होणार नाही तुम्हाला मी सांगतो कारण प्रत्येक देशाकडं अणुवस्त्र आहेत अणुवस्त्र आहेत आणि ते अणुवस्त्र कधी कुठला देश कधी उपयोग करेल याचं काही सांगता येत नाही आहे ये। त्याच्यामुळे प्रत्येक देशाला ही भीती आहे की या देशाने उपयोग केला तर परंतु भारताचं आण्विक धोरण कसं आहे नो no फर्स्ट यूज पॉलिसी आहे भारताची म्हणजे कुठल्याही देशाबरोबर भांडणं झाली तर पहिल्यांदा भारत मात्र अणुशस्त्र वापरणार नाही आहे जर का चुकून पुढत्या देशांना अणुशस्त्र वापरलं तर मात्र त्या देशाची राख रांगोळी करण्याची जबाबदारी मात्र भारताची आहे म्हणजे भारताची प्रत्येक पॉलिसी जी आहे तर ती पहिल्यांदा स्वतःचं संरक्षण अशा पद्धतीची पॉलिसी आहे म्हणजे लगेच तू कार्य केले गेले की तर आपण आर्य म्हणून त्याच्या अंगावर कधीच जात नाहीये लक्षात ठेवा म्हणजे भारताचं आत्ता असं आहे जे शेजारी शेजारी जे बारके बारके देश आहेत तिथं ॲक्शन मारायचे आणि जे मोठे देश आहेत उद्यानासारखे चीनसारखे तिथं गप्प बसायचं तर हे थोडंसं चुकीचं धोरण चाललेलं आहे चीनने आपला बराचसा प्रदेश काबीज केलेला आहे चीननी प्रदेश काबीज केला आहे का याच्यावरती संसदेत प्रश्न विचारले गेले होते आणि भारताच्या संरक्षण मंत्रालयानं प्रदेश काबीज केलेला आहे असं भारताच्या संसदेत सांगितलं ही गोष्ट खूप भयानक आहे लक्षात ठेवा त्याचा सुद्धा आपला अभ्यास करायचा आहे सातवा जो अभ्यास घटक आहे तर त्याच्यावरती दहा एवढे प्रश्न आयोगाने विचारले आहेत म्हणजे युपीसीने विचारलेले आहेत आठवा आणि शेवटचा जो अभ्यास घटक आहे पेपर दोन मधला भाग मधला तर तो आहे भारताच्या विदेशी धोरणातील अलीकडील विकास त्याच्यामुळे तुम्हाला अफगाणिस्तान इराक पश्चिम आशिया यांच्यामधील सध्याच्या अरिष्टावर भारताचं स्थान युएस आणि इस्रायलसोबत वाढते संबंध आणि नवीन जागतिक व्यवस्थेची दृष्टी दॅट इज विजन ऑफ न्यू वर्ल्ड ऑर्डर तुम्हाला माहिती आहे की नवीन जगाची निर्मिती नवीन व्यवस्थेची निर्मिती होऊ घातली आहे म्हणजे पहिला रशिया आणि अमेरिका या दोन व्यवस्था होत्या तर भारत तिसरी व्यवस्था म्हणून उभारणी घेत आहे तर भारताचा रोल जगाच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये त्याच्यामध्ये पर्टिक्युलर या दोन तीन घटकांचा त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे अफगाणिस्तान इराक असेल क्रूडवाल्याशी संबंधित पश्चिम आशियातले देश असतील भारताचं स्थान तिथं असेल यू एस सॉरी यू एस ए म्हणजे अमेरिका आणि इस्रायलसोबतचे भार भारताचे वाढते चांगले संबंध तर याचा आपल्याला तिकडं पर्टिक्युलर डिस्कशन करायचं आहे ओके हा झाला पेपर दोनमधला भाग बी आता भाग ए आणि भाग बी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं आहे याच्यासाठी पर्टिक्युलर इग्नोची वाय सी एम ओची आणि रेफरन्स बुक कोणते वाचायचे ते आपण वन बाय वन डिस्कस करूया ओके समजलं दॅट शीट आता आपण पुस्तक बघा आता ही जी पर्टिक्युलर लिस्ट तुम्हाला दिसते तर ही आहे बा पेपर दोन मधल्या भाग एसाठी ही जी पुस्तकं आहेत तर ही आहेत वायसीएम ओची ओपन बुकची पुस्तकं याचे एक स्क्रीनशॉट मारून मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वीजेसी स्टडीवरती अपलोड करून देतो भाग बी जो आहे भारत आणि जग त्याच्यासाठी हे पुस्तकं आहेत पर्टिक्युलर पर्टिक्युर त्या 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 घटकासाठी वेगळीवेगळी वाय सी एम ओची डेडिकेटेड पुस्तकं आहेत किंवा इग्नूची डेडिकेटेड पुस्तकं आहेत तर ती तुम्ही थोडंसं वाचण्याचा प्रयत्न करा ही वाय सी एम ओची पुस्तकं वरची इग्नोची लिस्ट तुम्हाला मी दिलेली आहे जर का तुम्हाला इतर रेफरन्स बुक वाचायचे असतील तर त्याचेसुद्धा तुम्हाला मी थोडक्यात रेफरन्स बुक देतो मॉडर्न कंपेटेटिव्ह पॉलिटिक्स अप्रोचेस मेथड्स अँड इशूज बाय समरेंद्र राय चांगलं पुस्तक आहे येस एन रे असं म्हटलं रॉय नाही सॉरी रे नाही रे आहे ते कंपेरेटिव्ह पॉलिटिक्स आहे जे सी जो हो जोहरी हे सुद्धा पुस्तक दर्जदार आहे द ग्लोबलाइजेशन ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स अँड इंट्रोडक्शन टू इंटरनॅशनल रिलेशन्स बाय पेट्रिका ओविन्स जॉन बेलीज अँड स्मिथ म्हणजे ह्याच जर का शॉर्टमध्ये नाव घ्यायचं झालं तर याला बेलीज अँड स्मिथ असं म्हटलं जातं चांगलं पुस्तक आहे शासन आणि राजकारण तोलनिक अध्ययन भाल पुस्तक आहे याशिवाय अजून एक दर्जेदार पुस्तक सांगतो जर का तुम्ही हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला दुसरं पुस्तक वाचायची गरज नाही या रेफरन्स बुकमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण संकल्पना सिद्धांत आणि समस्या रुम की बासू हे पुस्तक तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे हे पुस्तक तुम्ही एक वाचा पर्टिक्युलर या घटकासाठी तुम्हाला दुसरं पुस्तक वाचायची गरज नाही ओके समजलं आलं लक्षात याच्यानंतर दुसरा जो घटक आहे भारत आणि जग तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंडियन फॉरेन पॉलिसी अँड ओवर यू हर्ष यांचं पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता आणि मराठीत जर का तुम्हाला वाचायचं झालं भारत आणि जग भारताचं परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध शैलेंद्र देवळणकरांचं पुस्तक आहे हे भारत महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त असं काहीतरी आहेत आणि हे इंटरनॅशनल रिलेशनवरती चांगले लेखक आहेत शैलेंद्र देवळांकर खूप चांगलं नाव आहे यांचं तुम्ही पुस्तक वाचू शकता चांगलं पुस्तक आहे दर्जेदार पुस्तक आहे हे तुला तुम्ही वाचू शकता हे पुस्तक आहे तर हे काय एवढं चांगलं नाही तुम्ही वाचू नका अरुणा पेनसा आणि उत्तर सहस्र उद्दे हां बेसिक जर का तुम्हाला माहीत पाहिजे असतील थोडक्यात तर हे तुम्ही पुस्तक वाचू शकता म्हणजे हे बी एच्या लेवलचं पुस्तक आहे आपल्याला पदवीनंतरचा अभ्यास चांगला व्यवस्थितपणे करायचा आहे तर हे पुस्तक तुम्ही वाचू शकता परंतु शैलेंद्र देवळणकरचं तुम्ही पुस्तक वाचलं पाहिजे तर हा होता पेपर दोनचा सिलेबस अनालिसिस याच्याबद्दल तुम्हाला काय सुद्धा तुम्हा का तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर ती नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा ओके व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपली जी काय म्हणतो आपण त्याला पर्सनल मेंटरशिप आहे तर त्याच्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला माहिती दिली आहे भाग एकमध्ये ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी शेजारीची बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच